नमस्कार मंडळी. आजकाल पुढच्या मुलांना धडधाकट आईवडील नको असतात. पैसे प्रॉपर्टी गळंकूत करून म्हाताऱ्या आईवडिलांची जबाबदारी टाळली जाते. दिवसेंदिवस वृद्धाश्रमाची संख्या वाढत आहे. पण अशाही परिस्थितीमध्ये काही जगावेगळी माणसं असतात याचं आश्चर्य वाटतं. याच संदर्भात लिहायची हृदयस्पर्शी कथा. कथेचं नाव आहे बाबा उठले नाही का अजून. अमित, अरे बाबा उठले नाही का अजून? औषधाची वेळ चुकली की मग सगळं तंत्रच बिघडतं रे त्यांचं. आम्ही जरा बघतोस का त्यांच्या खोली जाऊन? माझ्या पोळ्या चालल्यात, भाजी ठेवली गॅसवर, तुझा डबा भरायचा आहे अजून. उठल्या उठल्या सकाळी चहा लागतो त्यांना, तोही 7 ठोक्याला. पावणे 8 होत आले. आजच्या हाच्या करत किचनमध्ये आले नाहीत ते. आदितीचं बोलणं ऐकताच अमितलाही आश्चर्य वाटलं. बाबा अजून उठले कसे नाहीत? तो लगेच उठून त्यांच्या खोलीत गेला. बाबा अजून झोपलेलेच होते. बाबा उठा उठा, 8 वाजले, चहा नकोय वाटतं आज. काहीही प्रतिसाद नव्हता म्हणून अमित त्यांना हलून उठू लागला. तर प्रतिसाद न देणारं बाबांचं थंडगार पडलेलं शरीर बघताच तो जोरात ओरडला. आदिती, अगं इकडे ये, हे बघ बाबा उठत नाही आहेत. पोळपाटावर लाटत असलेली पोळी आणि तव्यावरची भाजत ठेवलेली पोळी तशीच अर्धवट ठेवून गॅस बंद करून आदिती धावत बाबांच्या खोलीत पळाली. अमितला काही सुचेना. आदिती, बाबा उठत नाही आहेत. आदिती घाबरून गेली आणि बाबांना हलवत उठून पाहत होती. बाबा उठत नाही आहेत. आदितीच्या डोळ्यातून धारा वाहू लागल्या. स्वतःला सावरत ते अमितला म्हणाले, अरे औषधांमुळे गाळ झोप लागली असेल. थांब, मी डॉक्टरांना फोन करते. आदितीने बाबांच्या नेहमीच्या डॉक्टरांना फोन लावला. हॅलो डॉक्टर, मी गीता बोलते. हो हो बोल. बाबा बरे आहेत ना? परवाच येऊन चेक करून गेलेत. बीपी वाढलेलं होतं पण औषध बदलून दिले त्यांना. आदिती म्हणते, डॉक्टर बाबा उठतच नाही आहेत, तुम्ही याल का घरी लगेच? डॉक्टर म्हणतात, हो हो मी लगेच येतो आहे. डॉक्टर पुढच्या 10 घरी पोहोचले. त्यांनी बाबांना चेक केलं. अमितच्या पाठीवर थोपटत म्हणाले, पहाटेच गेलेत ते, बीपी शूट झालं असावं. मी डेथ सर्टिफिकेट लिहून देतो. डॉक्टरांचं बोलणं ऐकून आदिती ढसर ढसर रडू लागली. डॉक्टर तिला म्हणाले, गीता जन्ममरण आपल्या हातात नसतं बाळा, आणि वय पण झालं होतं त्यांचं, काहीतरी निमित्त व्हायचंच. अमितकडे पाहत ते म्हणाले, मी तर म्हणेन सुटले ते बरं झालं, नाहीतर अल्झायमरसारख्या आजारात पुढे खूप त्रास सहन करावा लागतो पेशंट आणि त्यांच्या नातेवाईकांना देखील. डेथ सर्टिफिकेटवर त्यांचं नाव काय लिहायचं? मी त्यांना तपासायला यायचो तेव्हा तुमचं एकूण बाबाच म्हणायचो. गीताचे बाबा म्हणून मी त्यांना ओळखतो. आदिती आणि अमित दोघेही एकमेकाकडे बघून गोंधळून गेले. आदिती त्यांना म्हणे, डॉक्टर माझं नाव गीता नाही आहे, माझं नाव आदिती आहे. गेले 10 मी गीता झाले होते बाबांची. डॉक्टर, म्हणजे? डॉक्टर, 10 गोष्ट आहे. मी मंडईत भाजी आणायला गेले होते. भाजी घेऊन बाहेर पडले आणि रिक्षाला हात करत उभे होते. तितक्यात गीता गीता म्हणून मला हाक आली आणि एक आजोबा माझ्याजवळ येऊन माझा हात धरून म्हणायला लागले, गीता अगं मला घर सापडत नाही आपलं, केव्हाचा मी इथे थांबलो आहे. बरं झालं तू आलीस, चल घरी जाऊ. आजोबा चांगल्या घरातले वाटत होते दिसायलाही आणि त्यांच्या कपड्यांवरूनही. माझा हात धरून म्हणायला लागले, गीता चल लवकर, भूक लागली आहे मला, काय करावं मला सुचेना. आजोबांचं केविलवानं बोलणं ऐकून वाटलं घरी घेऊन जावं, यांना काहीतरी खायला द्यावं आणि सावकास त्यांना त्यांच्या घरचा पत्ता विचारून घरी सोडावं. रिक्षा पकडून आम्ही दोघं घरी आलो. घरी पोहोचताच आजोबा ओरडायला लागले, गीता आमटी भात वाढ ग, खूप भूक लागली आहे. घाईने त्यांना जेवायला वाढलं. बऱ्याच दिवसांची उपाशी असल्यासारखे ते जेवत होते. पोटभर जेवून झाल्यावर त्यांना विचारलं, आजोबा कुठे राहता तुम्ही, आठवतं आहे का? मी सोडते तुम्हाला तुमच्या घरी. त्यावर त्यांचं उत्तर, गीता हेच तर आहे ना आपलं घर. मला काही सुचत नव्हतं. आजोबा जेवण झाल्यावर बाहेर सोप्यावर झोपून गेले. संध्याकाळी अमित घरी आला तेव्हा त्याला सारा घडला प्रकार सांगितला. तेव्हा तो म्हणाला, आपण शोध घेऊ त्यांचा, घरचा पत्ता आणि नातेवाईकांचा देखील. बातम्यांमध्ये पेपरमध्ये कोणती मिसिंग कंप्लेंट आहे का 2-3 चेक करत होतो. पोलीस चौकीत कळवलं. पोलिसांचं म्हणणं पडलं की शोध लागला की कळवतोपर्यंत तुमच्याकडे राहू द्या. तुम्हाला अडचण वाटत असेल तर त्यांची सोय सरकारी वृद्धाश्रमात किंवा दवाखान्यात करू. 2-3 गीता गीता म्हणत माझ्या मागेमागे करत होते ते अगदी. गीता आजही भेंडीची भाजी कर, लसणाची फोडणी देऊन कढी कर, अशा फरमाईश करत होते. त्यांच्याकडे पाहून मला खूप वाईट वाटत होतं, भरून येत होतं. पण आजोबांचं ते आपुलकीचं हक्काचं बोलणं आवडायलाही लागलं. 8 झाला, आजोबांच्या घराचा माणसांचा काही शोध लागला नाही. घरात असलेल्या अशा मोठ्या माणसाचा आम्हालाही आधार वाटू लागला. त्यांचं करावं लागत होतं त्यात आनंद वाटू लागला. त्यांची काही मदत न हो पण त्यांचं अस्तित्व आमचा आधार बनू पाहत होतं. मी आणि अमितने निर्णय घेतला, आजोबांना आपण इथेच ठेवून घेऊ. पोलिसांना तशी कल्पना देऊन ठेवलीच होती. तेव्हापासून ते आमचे बाबा झाले. आज 10 झाली त्या गोष्टीला. माझं दुसऱ्यांदा नामकरण झालं गीता. आज बाबांबरोबर गीताचंही अस्तित्व संपलं. आदितीचं बोलणं ऐकून डॉक्टर निशब्द झाले होते. डॉक्टर म्हणाले, मला जरासुद्धा कल्पना आली नाही की हे तुमचे वडील नसून कोणी परके आहेत. खरं तर अल्झायमर हा आजार फार गंभीर आहे आणि आजकाल बऱ्याच वृद्धांना याने ग्रासलं जात आहे. ही फार मोठी समस्या होत चालली आहे.
आजकालच्या जगामध्ये पुढच्या मुलांना धडधाकट आईवडील नको असतात. पैसे प्रॉपर्टी गिळंकूत करून म्हाताऱ्या आईवडिलांची जबाबदारी टाळली जाते. दिवसेंदिवस वृद्धाश्रमाची संख्या वाढत चालली आहे, पण अशीही माणसं जगात आहेत याचं आश्चर्य वाटते मला. अश्रू अनावर झालेल्या अदिती आणि अमितच्या पाठीवर हात फिरवून डेथ सर्टिफिकेट देऊन डॉक्टरही पाणावलेल्या डोळ्याने तिथून बाहेर पडले. मंडळी, आजची ही हृदयस्पर्शी कथा तुम्हाला कशी वाटली? आपल्या प्रतिक्रिया नक्की कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि ही कथा जास्तीत जास्त शेअर करा.